नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण ताजे मटर आणि पोह्यांपासून नाश्त्यासाठी खूप झटपट आणि पौष्टिक असे अप्पे कसे करायचे ते पाहूयात. बरोबर चटपटीत आणि खूप चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणीची रेसिपी आपण बघणार आहोत. तर यासाठी या ठिकाणी मी 1 कप भर आणि 1/2 कप असं 1.5 कप ताजा मटर चाळणीत वाफून घेत आहे. बरोबर 5 मिनिटे मटार छान वाफून घ्यावा. तर इथे मी 1.5 कप मटार वाफून घेतला. याचबरोबर 1/2 कप जाडे पोहे, 1/2 कप उपम्याचा रवा, 1/2 कप गाजर बारीक किसलेलं, 1/2 कप कांदा बारीक कापलेला, 1/2 कप कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं, 1 टीस्पून जिरे, मीठ सवीपुरत असं साहित्य घेतलं. तर आता हे वाफवलेले मटार, आलं आणि जिरे सर्व एकत्रित छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. वाटताना 1/2 कप पाणी तुम्ही घालू शकता. तयार पेस्ट भांड्यात काढून घेत आहे. आता दुसऱ्या वाटीत पोहे काढायचे. यात 1/2 कप पाणी घालून स्वच्छ धुऊन घ्या. पुन्हा पाणी जवळपास 1/2 कप ओतून पोहे 5 मिनिटांसाठी भिजवत ठेवावेत. यानंतर या ठिकाणी मटारच्या पेस्टमध्ये इथे मी 1/2 कप रवा घालत आहे. याचबरोबर कांदा, किसलेलं गाजर, कोथिंबीर घालावी. तुम्ही हवं तर इतर भाज्याही घालू शकता, जसं की ढोबळी मिरची, फ्लावर इत्यादी. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात 5 मिनिटे भिजवलेले पोहे घालूयात. अगदी छान वाटून घ्या. तयार पोह्याची पेस्ट मटरमध्ये घालूयात. चवीपुरतं मीठ घालत आहे. अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान हिरवा रंग आलाय. यात आता थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, कारण बॅटरमध्ये आपण पोहे घातलेत, त्यामुळे जास्त पाणी घातलं तर अप्पे पात्राला अप्पे चिकटून बसतील. तर 1/2 कप पाणी इथे मी बॅटरमध्ये ओतलं. झाकून 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून द्या. यानंतर अप्पे बनवण्यासाठी इथे मी एक फोडणी तयार करून घेत आहे. 2 टेबलस्पून तेल गरम करून यात मोहरी घालावी. मोहरी तडतडू द्या. चिमूटभर हिंग आणि कढीपत्ता घालून ही फोडणी थंड करून मगच बॅटरमध्ये ओतायची आहे. आता बॅटर भिजत आहे तोपर्यंत आपण चटणीसाठी इथे मी कढई तेल गरम करून यात शेंगदाणे 1/2 कप भाजून घेत आहे. मंदाच्यावर शेंगदाणे भाजावेत. फुटलेले दिसले की मध्ये थोडीशी जागा करून 1 टीस्पून जिरे घालावेत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालाव्यात. लहान असतील तर 8 ते 10 तुम्ही घालू शकताय. 2 हिरव्या मिरच्या घालूयात. पुन्हा थोड्या वेळेला छान खमंग भाजून घ्यायचंय. या ठिकाणी शेंगदाणे खमंग भाजलेत. आता कोथिंबीर यात घालावी. 1/2 कप खोलेल ओलं खोबरं घालावं जे ऐच्छिक आहे. चवीपुरतं मीठ घालूयात. आता याला मिक्सरच्या भांड्यात काढायचंय. थोडं याला थंड होऊ द्या आणि यात आता थोडस पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यावं. या ठिकाणी मस्त बारीक वाटलेली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. अगदी मस्त गुळगुळीत तयार झाली आहे. चटणीवर फोडणी ओतण्यासाठी या ठिकाणी 2 टेबलस्पून तेल गरम करून 1/2 टीस्पून मोहरी यात घालावी. मोहरी थोडी तडतडू द्या. 1/2 टीस्पून जिरे घालूयात. चिमूटभर हिंग आणि कढीपत्त्याची पानं घालावीत. आता ही फोडणी चटणीवर ओतायची आहे. छान मिक्स करून चटणी तयार. यानंतर आपण बॅटरकडे वळूयात. बॅटर अगदी घट्ट झालंय. रवा अगदी छान भिजला गेलाय. यात तयार केलेली फोडणी जी थंड झाली ती ओतायची. छान मिक्स करून घेऊयात. यात 1/2 टीस्पून खायचा सोडा आणि 1 लिंबाचा रस घालत आहे. लिंबू रसामुळे बॅटर पटकन ऍक्टिवेट होत. पाव कप पाणी पुन्हा घालूयात आणि आता हे बॅटर तयार आहे. साधारण मध्यम स्वरूपाचं बॅटर तयार करून घेतलं.
आता या ठिकाणी मी आपे पात्र मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे गरम करायला ठेवलं। यात 2 ते 3 थेंब तेल सगळ्या होल्समध्ये ओतायचं आहे। बॅटर 1-1 टेबलस्पून भरून यात ओतूया। गॅस अजूनही मध्यम आचेवरच आहे। या ठिकाणी सगळ्या होल्समध्ये मी बॅटर ओतून घेतलं। वर पुन्हा थोडं थोडं तेल सोडून घ्या, म्हणजे मग दुसरी बाजूही खमंग भाजली जाते। थोडेसे फुगलेले दिसत आहेत। आप्यांवरचा भाग सुकायला हवा आणि मगच तुम्ही आपे पलटू शकता, नाहीतर काय होतं तर आपे पात्राला आपे चिकटून बसू शकतात। तर या ठिकाणी आपे मी पलटून घेतलेत, छान खमंग भाजलेत। आपे आपण बाहेर काढूयात। याच पद्धतीने बाकीचे राहिलेले आपे आपण करून घ्यायचे आहेत। तर आता या ठिकाणी बघा, आपे अगदी छान पलटले जात आहेत। वरचा भाग थोडा सुकला की मग ते व्यवस्थित पलटले जातात। आपे आपण बाहेर काढूयात। तर हे आपे चवीला खरंच खूपच भन्नाट झालेत, अगदी व्यवस्थित आत शिजले गेलेत। यात आपण रवा आणि पोहे दोन्ही वापरल्याने वरून कुरकुरीत आणि आत अगदी मऊसूत लागतात, आणि बरोबर शेंगदाण्याची चटणी तर क्या बात, काय मजा आली। मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही करू शकताय। अख्खा मटर मुलांना आवडत नाही, पण असं आप्पे केलं तर ते आवडीने खातात। तर घरीही नवीन मटर आप्पे आणि शेंगदाण्याची चटणी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा। नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।